उपनगर पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर सर्जेत झांझोटे उर्फ दिंगिया यानं जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं दोन महिलांवर चाकूने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढलाय स्वतःवर देखील चाकूनं वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक संबंधातून हा प्रकार घडलेला असून प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या हल्ल्यामध्ये अर्चना बाळासाहेब वाघमारे शिवाजीनगर जेलरोड इथे राहणारी चौतीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्यानं खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं त्यांच्या पूर्वपतीची मुलगी श्रुती अमोल सोनोने वर्ष सोळा हिला देखील हल्लेखोर चाकूने वार करत जखमी केला आहे त्याच्यावर नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोर हा देखील गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत हल्लेखोर आणि जखमी महिला हे दोघे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते या दरम्यान त्यांच्यामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत भांडणं होत असत ज्याच्या पर्यवसन आज जीवघेण्या हल्ल्यामध्ये झालं आहे वीथ न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड